नमस्कार, मी हर्षा। हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे मी 200 ग्रॅम गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर या शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या। तर आज आपल्याला गवारीच्या शेंगाचा ठेचा बनवायचा आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे निवडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा, 10 ते 12 हिरव्या मिरच्या। तर यासाठी जिरे, मोहरी, हळद लागणार आहे। कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला याचा ठेचा बनवायला घ्यायचा आहे। तर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेली आहे। पॅन चांगली गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे। तर शेंगदाणे इथं चांगले गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे इथे चांगले भाजले गेलेले आहेत, चांगले खरपूस असे भाजलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर गॅसवर परत तीच पॅन ठेवलेली आहे। तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल इथे चांगलं गरम झालं की निवडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत। गवारीच्या शेंगा देखील तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर या शेंगांना चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर शेंगा इथे चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत, एका डिशमध्ये त्या काढून घ्यायच्या आहेत आणि या शेंगांना थंड करून घ्यायचं आहे। तर गॅसवर परत तीच पॅन ठेवलेली आहे, त्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरच्यांना देखील चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये 1 चमचा तेल घालायचे, म्हणजे तेल घातल्यामुळे मिरच्या लवकर भाजल्या जातात। तर 1/2 ते 1 चमचा यामध्ये तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे। तर मिरच्या देखील चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत, एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत। शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि गवारीच्या शेंगा भाजून घेतल्यानंतर चांगल्या थंड करून घेतलेल्या आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा, मिरच्या आणि शेंगदाणे घालायचे आणि तिन्ही आपण थंड करून घेतलेले आहेत। थंड करूनच घालायचे, गरम घालायचे नाहीत। यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मिक्सरला चांगलं ओबड धोबड असं फिरवून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। मिक्सरला हे मिश्रण सगळं बारीक करून घेतलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही, थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे। आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली होती। पॅन चांगली गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचे। तर 3 छोट्या पळ्या यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल इथं चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचे, जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत। जिरे चांगले फुलले की 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरीला देखील चांगलं तडतडू द्यायचे। आपण जे गवारीच्या शेंगाचं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे, तरच हा ठेचा खायला खमंग असा लागतो। तर इथं मोहरी चांगली तडतडत आहे। मोहरी चांगली तडतडली की खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि तो देखील तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर हा ठेचा करत असताना यामध्ये लसणाचा वापर जास्त करायचा आहे, म्हणजे ठेचा खायला खमंग असा लागतो, त्याची चव जास्त वाढते।
लसन तेलामध्ये चांगला परतला गेला की एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि कांद्याला देखील तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तुम्हाला व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एक आवाज येत असेल तर इथे सध्या मुसळधार पाऊस चालू आहे तर तो पावसाचा आवाज आहे। कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर देखील चांगली परतून घ्यायची आहे। कांदा चांगला परतला गेलेला आहे, त्याचा रंग चेंज झालेला आहे। आता अर्धा चमचा हळद घालायची आहे, हळद व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। या ठेच्यामध्ये हळद घातल्यामुळे त्याला रंग चांगला येतो। आता मिक्सरला आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण या फोडणीमध्ये टाकायचे आणि तेलामध्ये त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर याला चांगलं परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा खाल्ला असेल, लाल मिरचीचा देखील ठेचा खाल्ला असेल, पण गवारच्या शेंगाचा ठेचा खायला अगदी अप्रतिम असा लागतो। जर तुम्ही एकदा बनवून खाताल तर तुम्हाला तो परत परत बनवून खावासा वाटेल, एवढी त्याची चव छान लागते आणि तो टिकतो देखील 2-3 दिवस। तर इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यावर ताट झाकायची आहे, ताट झाकून याला चांगली 5 मिनिट वाफ द्यायची आहे। तर या ठेच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही, यामध्ये पाणी नाही वापरल्यामुळे हा ठेचा टिकायला देखील जास्त दिवस टिकतो। तर 5 मिनिट याला वाफ देऊन घेतलेली आहे आणि वाफ दिल्यामुळे याचा रंग छान खुललेला आहे, अगदी छान रंग आलेला आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचे। तर अगदी झटपट होणारा आणि चवीला अगदी वेगळा लागणारा, अगदी खमंग लागणारा गवारच्या शेंगाचा ठेचा आपला बनून तयार झालेला आहे। तर एका बाउलमध्ये तो काढून सर्व करून घेऊयात। तर हा गवारच्या शेंगाचा ठेचा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावू शकता। अगदी खायला अप्रतिम असा लागतो, लहान मुलं देखील हा ठेचा खूप आवडीने खातील, एवढा खमंग लागतो। तर डिशमध्ये तो काढून घेतलेला आहे, त्यावर कोथिंबीर टाकून त्याला छान डेकोरेट करून घेऊयात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली आणि घरी नक्की ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत पाहत रहा हर्ष रेसिपी। धन्यवाद।